नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला चिकन हंडी करून दाखवणार आहे. अशी एकदम स्मूथ अशी पेस्ट अलग प्रकारे करणार आहे नवीन पद्धतीने. ग्रेव्ही बनवण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गरम करायला. आज आपण अलग पद्धतीने ग्रेव्ही करणार आहोत. त्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे. त्या पाण्यामध्ये मी खडा मसाला घालणार आहे. हे दालचिनीचा तुकडा आहे, दोन वेलची आहे, हिरव्या वेलची आहे, लवंग आहेत 4 आणि 7 ते 8 काळी मिरीचे दाणे आहेत, काजू आहेत, त्यामध्ये कांदा पाहिजे तर तुम्ही उभा कापलात तरी पण चालेल. मी बारीक कापलाय कारण लगेच शिजण्यासाठी. टोमॅटो, जसं तुमचं चिकन असेल त्या पद्धतीने तुम्ही कांदा टोमॅटो वापरायचा आहे. याला मी चांगलं शिजवून घेणार आहे. चांगली उकळी आली पाहिजे याला. कांदा टोमॅटो आपल्याला शिजवायचा आहे चांगलं. त्यामध्ये मी थोडा बीटचा तुकडा घालणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी चालेल. पण ह्याने कलर भाजीला खूप छान येतो. कांदा आपला आता शिजून तयार झाला आहे. कांदा थंड झाला की आपण याची मिक्सरला पेस्ट करणार आहोत. पाणी लागलं तर पेस्ट करताना वापरलं तरी पण चालेल, पण वापरायची गरज नाही. हे पाणी आपण नंतर चिकन शिजवताना वापरणार आहोत. मग याची आपण आता पेस्ट करून घेणार आहोत. हे थंड झाल्यावरच ह्याला मिक्सरला लावायचं आहे, घाई करायची नाही. आपली आता ग्रेव्ही बनवून झाली आहे. एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे, एकदम स्मूथ अशी. कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये गरजेप्रमाणे मी तेल घातले. ह्या चिकनला मी लिंबू आणि मीठ लावून अर्धा तास ठेवून दिलेलं होतं. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे. आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे. एक मोठा चमचा मी पेस्ट केलेली आहे. हिरवी मिरची ही अलग पेस्ट येते आणि थोडा तिखटपणा पण येतो. हे आपण कांदा आणि टोमॅटोची बनवलेली पेस्ट आहे. त्याच्यात खडे मसाले पण आहेत. आपल्याला चांगली तेलात तिला भाजून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. एक पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे. हळद टाकल्याच्या नंतर एक 4-5 सेकंद हलवायचं चांगलं आणि मग आपण त्याच्यामध्ये तिखट घालणार आहोत. तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे, जसं तुम्ही तिखट खात असाल त्या पद्धतीने. आणि ह्या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. आपल्या त्या मसाल्याला चांगलं साईडनी तेल सुटलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये चिकन घालणार आहोत. जेवढी ग्रेव्ही तुम्ही हे तेलामध्ये चांगली फ्राय करणार आहोत, जास्त तेल घालायचं नाहीये. जास्त वेळ आपल्याला मंद आचेवर तिला चांगली फ्राय करायची आहे, तेवढे तुमचं चिकन टेस्टी होणार आहे. बघू शकता तुम्ही, लगेच पाणी घालायचं नाहीये, थोडं झाकण ठेवायचंय. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे. एक 2 ते 3 मिनिटांनंतर आपण जे कांदा शिजवला होता, कांदा टोमॅटो, त्याचं पाणी घालणार आहोत आपण. जसं पाणी लागेल तसं पाणी घालायचं आहे. गरजेप्रमाणे मीठ घालणार आहोत आपण. चिकनला पण मीठ लावलंय ते पण लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला जशी पाहिजे तशी आपण ग्रेव्ही ठेवायची आहे, जेवढी घट्ट पातळ अशी. आपलं चिकन शिजून तयार झालं आहे. अशी ही आपली चिकन हंडी तयार आहे. आजची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू.